विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट बघत होतो तो क्षण आला. ओके, सॉफ्ट लँडिंग झालेलं आहे, सक्सेस मिळालेला आहे. मी तुम्हाला सांगू का, आज आपण प्रत्येक भारतीय एक अभिमानानं आपला ऊर भरून आलेला आहे म्हणतोय. ओके, आणि हे सगळं पॉसिबल झालंय आपल्या शास्त्रज्ञांमुळं. मी तुम्हाला सांगू का, खूप चेष्टा मस्करी झाली होती गेल्या वेळेस आपली. ओके, ते मिशन फेल झालं होतं, ते शेजारच्या देशाचा तो काय होता, काय एक पाकिस्तानचा तो कोण मंत्री होता, त्यानं पण काहीतरी विनाकारण कॉमेंट केलं होतं. ओके, भारतातले पण आपण फार विद्वान लोक, त्यांचं म्हणणं होतं एवढा पैसा खर्च करायची गरज काय आहे. पण मी तुम्हाला सांगू का, आपल्या देशानं या सगळ्या लोकांना उत्तर दिलेले आहेत, आपल्या शास्त्रज्ञांनी उत्तर दिलेले आहेत, सगळं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. याचे फायदे तुम्हाला दिसणारच आहेत, लक्षात घ्या. बर, इथं महत्वाचं काय लक्षात आलं आपल्या, मी तुम्हाला सांगतो, एका मुलाचं कॉमेंट आहे. ओके, आपल्या व्हिडिओ खाली काय होतं कॉमेंट बघा, एम ओके प्लस हार्डवर्क प्लस स्ट्रगल सक्सेस मिळणारच. तुम्हाला लक्षात घ्या, का नाही मिळणार सांगा बघू. आजचं उदाहरण तेच आहे ना. मी तुम्हाला ऍज अ विद्यार्थी म्हणून सांगतोय, तुमचं काहीतरी ध्येय ठेवा बाळांनो, आणि मोठं ठेवा. हा, काहीतरी मोठं करायचं तुम्हाला आयुष्यात. 9 to 5 जॉब करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाहीये, हे लक्षात घ्या. 9 to 5 जॉब करायचा असेल ना, काही उपयोग नाही आयुष्याचा. एक ठराविक आयुष्य जगतात ते लोक म्हणूया आपण, तेच रटाळवानं जीवन असतं. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला इतरांना जॉब द्यायचा आहे असं तुमचं एम पाहिजे. ओके, एक स्वतःचं साम्राज्य तुम्हाला उभा करायचं आहे, चांगल्या क्षेत्रात तुम्ही निवड करणार आहे, तिथं तुम्ही सक्सेस मिळवून दाखवणार आहे. मी तुम्हाला सांगतो, हार्डवर्क याच्याशिवाय काय पॉसिबल नाहीये. काय असंच ते मिशन सक्सेसफुल झालंय का? बिलकुल नाहीये. त्याच्या मागे प्रचंड कष्ट आहेत सगळ्यांचे म्हणूया आपण. ओके, आता एक लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो इथं काय माहितीये का, इथं हार्डवर्क मात्र ते स्मार्ट वर्क असलं पाहिजे. ओके, मी तुम्हाला सांगू का, ऍक्च्युली बर का, मला खूप खूप आनंद होतो की क्रॅश कोर्स मध्ये इतकी ब्रिलियंट मुलं आहेत, लक्षात घ्या. ओके, बऱ्याच वेळा मी तुम्हाला खरं सांगतो, मी प्रत्येक विषयात काय एक्सपर्ट नाहीये. परिस्थितीमुळे मला मॅथ्स पण घ्यावं लागलं, फिजिक्स पण घ्यावं लागलं, केमिस्ट्री पण घ्यावं लागलं, आणि मी ते करत गेलो. ओके, इनिशियलच्या काळात मला फॅकल्टी ठेवणं परवडणारच नव्हतं. ओके, आणि फॅकल्टी म्हणजे तुम्हाला माहितीये, तुम्ही जर एखाद्या कुठल्या आयआयटीच्या कोचिंग मध्ये असाल तर फॅकल्टी म्हणजे काय प्रकाश तुम्हाला माहितीये. 2-3 महिने झाले की केलं स्विच इकडून तिकडून तिकडून इकडं, ते नकोच होतं मला. ओके, आणि त्यामुळे मी शिकलो. आज मी तुम्हाला सांगतो, जस्ट लक्ष दे बरं का, मी तुम्हाला थोडस राऊल्ड्स लॉ बद्दल सांगतो. राऊल्ड्स लॉ काय सांगा बघू, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, हे P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, बरं का, लक्षात घ्या. That equals to mole fraction of solute in the solution. बरोबर आहे. आता मी याला थोडस सिम्प्लिफाय करतो. ओके, मग मी असं लिहितो की P1 naught minus P1 upon P1 naught. आठवतो तुम्हाला, दॅट इक्वल्स टू M1 W2 M2 W1, हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. जर तुम्हाला असे मोलार मास गिव्हन मास दिले असेल तर ओके, हा फॉर्म्युला वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्हाला X1 दिला असेल तर, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट दिलं असेल तर, आता मी जस्ट तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. बघा, P1 naught minus P1 upon P1 naught, दॅट इक्वल्स टू X2 आहे की नाही. X2 म्हणजे कोण सांगा, 1 minus X1. बरोबर आहे ना, कारण X1 plus X2 equals to 1 असतं. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन इक्वल्स टू युनिटी. बर, आता मी यांना इकडे मल्टीप्लाय करतो, म्हणजे मला काय मिळालं बघा, P1 naught minus P1 that equals to P1 naught minus P1 naught X1. P1 naught ला P1 naught कॅन्सल करा, पुन्हा हे मायनसला मायनस आहे, कॅन्सल होईल. आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दॅट इक्वल्स टू P1 naught dot X1 मिळत आहे. आणि जर तुम्हाला वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट दिला असेल प्लस त्याचं मोल फ्रॅक्शन दिला असेल, करा की मल्टिप्लिकेशन, लगेच मिळत आहे. माझ्या क्रॅश कोर्स मध्ये पुण्यातले एक स्टुडंट आहे, हिबा सौदागर, तिनं हे मला एक्सप्लेन केलं. ऍक्च्युली सांगू का तुम्हाला, मी प्रॉब्लेम नुसार तुम्हाला सॉल्व करावं लागेल. कधी कधी दोन्ही पण डाटा दिला असेल तर हे इझी आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या क्रॅश कोर्स मध्ये होत आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय काय, की आपल्याला हार्ड वर्क करायचं आहे, त्यावर स्मार्ट वर्क करायचंय, आपल्याला काही करून ना कमी वेळेत प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येतील हे बघायचंय. ओके, तोच आपला प्रयत्न असणार आहे. कारण क्रॅश कोर्स खूप छान सुरू आहे. तुमचे एक कॉमेंट तर असं होतं की जुलै पर्यंत कॉन्फिडन्स सगळा निघून गेला होता, काय जमेल असं वाटत नव्हतं. मग जसं संघर्ष बॅच जॉईन केली ना, तसं कॉन्फिडन्स पुन्हा येतोय. आणि संघर्ष बॅच मध्ये आम्ही उद्यापासून आम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन सिरीज स्टार्ट करतोय. त्याचबरोबर 1-2 दिवसांनी फिजिक्सचा पण नवीन एखादा टॉपिक स्टार्ट होणार आहे. सध्या ठीकठाक स्पीड आहे, ते हळूहळू इन्क्रीज होईल. पुन्हा बॅकलॉग वाढवायचा नाही आहे आपल्याला. आत्ताच ऍडमिशन घ्यायचं, आजच ऍडमिशन घ्यायचं, लक्षात घ्या. ओके, आणि सांगू का तुम्हाला मी,
पूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत पोहोचायचंय. मी 3 ते 4 हजार फी घेतोय, त्याच्याबद्दल मला माहिती आहे. ओके, माहिती आहे, पण मला एवढं पण माहिती आहे की त्याच्याबद्दल आपण भरपूर कंटेंट डिलिव्हर करतोय छान, आणि मला असा सपोर्ट पण मिळतोय मुलांचा, त्यामुळे मी खूप आणखीन खुश आहे. ओके, बर, मग आता हजारो लोक लाईव्ह तो शो बघतायत, त्यातनं वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला. ओके, म्हणजे लँडिंगचा तो शो म्हणता येत नाही, लक्षात घ्या, जे लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे तुम्ही बघताय, त्यातून वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद म्हणतोय. तुमचा सपोर्ट असाच हवाय मला. डे बाय डे सबस्क्रायबर काउंट इन्क्रीज व्हायला लागलाय माझा पण, आणि त्यासाठी मला कष्ट घ्यावे लागणार आहेत मान्य आहे. ओके, आणि ऑर्गॅनिक सिरीज उद्यापासून सुरू होते. ओके, त्यामुळे ऍप डाऊनलोड करून कोर्स परचेस करायला विसरू नका हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट, धन्यवाद.